नमस्कार, सुस्वागतम, कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडवाडीच्या या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, खूप छान वाटतंय की कालच्या भागामध्ये महाराष्ट्राचे हे लाडके चेहरे आणि इतके दिग्गज पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि आज आहे 26 जानेवारी, भारतीय प्रजासत्ताक दिन. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांनाही मनापासून शुभेच्छा. आणि सुरुवात करूयात या अद्भुत कार्यक्रमाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे बाप की अदालत. कालच्या भागात आपण पाहिलंय आपल्या कोर्टात आलेले आहेत माननीय वकील उज्ज्वल निकम साहेब, आणि त्यांच्यावरती आरोप झालाय की ते फार गोड खातात. आता पाहूयात पुढे. आरोप अमान्य आहे आणि जे काही केलं असेल ते मी तिच्या तब्येतीकडे बघून, तिच्या तब्येतीसाठी 4 चौघात दिसावी चांगली. चला हवा येऊ द्या म्हणे बोलवा परत म्हणून केलेला. आणि मला काय वाटतं सर की तुमच्या मनात असं कुठेतरी असेल की गुलाबाला आत्ताराची गरज काय? क्या बात है. म्हणजे मॅडम इतक्या गोड आहेत की त्यांना आणखीन गोड खायची गरज काय? वा वा. आणि तुमच्या सगळ्यांसमोर एका गोष्टीचा आज मी इथे उलगडा करतो. वा वा वा. खरं तर सरांना पण गोड खायला आवडत नाही मॅडम. सरांना पण गोड खायला आवडत नाही. त्यांना घरात खजूर खायचे असतात, खजूर. नाही, खजूर मिळत नाहीत मॅडम. तुम्हाला माहित नाही ते फ्रीज उघडून कोणी नसलं ना की हळूच डोकावून ते आजमला काढून काढून खातात. गंभीर आरोप आहे हा, गंभीर आरोप आहे. त्याच्यावरच मी येतोय सर. सरांना खरं तर घरात खजूर खायचे असतात पण ते त्यांना मिळत नाहीत म्हणून ते अलगत फ्रीज उघडतात आणि चॉकलेट खातात. का पण का त्यांना हे खजूर का खावायचं वाटतं? कारण कुठलाही वकील आणि डेट्स यांचा खूप जवळचा घनिष्ठ संबंध असतो. काहीतरी काय वकील आणि डेट्सचा संबंध आहे म्हणलं असतो सर. डेट्स ऑर डेट्स येस पॉइंट इज करेक्ट सर. येस करेक्ट. खजुराला इंग्रजीमध्ये डेट्स म्हणतात आणि आम्हाला डेट्स घ्यायला लागतात. डेट्स ऑल पॉइंट इज अफेअर. ओ तुम्ही कोण आहे? ओ हॅलो. ओ हॅलो हॅलो. काय गोडावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही चांगलं केलंय वाटत नाही थर्मोकॉलचं काय काय हा गोडा गोडा नाही गोडा 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 गोडा. कुठला विषय चालू आहे माहितीये का? हे जास्त गोड खातात यांना देत नाही असं विषय. तू आहेस कोण? पण तू आहेस कोण? नाव काय तुझं? मी गुलाबराव चाबरे. नाही चाबरे वाटत तू ते बरोबर आहे पण इथं कसं का आलायस? ते मला सरांना केस द्यायची. सरांना केस द्यायची? हो. काय हे धमकीची? कोण धमकी दिली तुला? बायकोनं. सतत सांगते माहेरी जाते माहेरी जाते. गंभीर गंभीर बाप आहे. मग अरे चांगलं आहे ना मग माहेर जाते म्हणते तर. काय चांगलंय पण जात नाही ना. नुसती धमकी देते. असा आमिष दाखवणं म्हणजे गुन्हाच आहे का? नाही सर. निश्चितपणे तुम्ही माझी केस घ्या ना. जरूर घेऊ सर. पण ठीक आहे देणार सर. चॉकलेट दिले ना सर. मी काय चॉकलेट दिले युज करी सर. तुमच्यावर दुसरा आरोप आहे की साधारणपणे आपली दिवसाची सुरुवात अशी असते की आपण उठतो, दात घासतो, चहा घेतो आणि मग पुढची कामं असतात. तुमची सुरुवात अशी होते की तुम्ही उठताना डायरेक्ट पुस्तक हातात घेता आणि ते संपेपर्यंत ते पुस्तक सोडत नाही, त्यामुळे घरच्यांकडे दुर्लक्ष होत आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही. हा आरोप अत्यंत गंभीर जरी असला तरी तो चुकीचा आहे. कारण कायद्याची पुस्तकं वाचणं हा आमचा व्यवसायाचा भाग आहे. अगदीच बरोबर. आम्ही काय द्यायचं असं कधी म्हणत नाही, वाचत नाही. कायद्याची पुस्तकं आणि हा आरोप करणाऱ्याची जर ही शब्दांची गल्लत होत असेल तर माझा काय दोष आहे? नाही हा आरोप इकडून आला यांना विचारा काय करा. बरोबर आहे. अगदी उठल्यापासून चहा घेतला की पहिले पुस्तक, मग त्याच्यावर कोर्टाचे सगळे कामं, मग ब्रेकफास्ट मध्ये कोर्टाच्या गप्पा, जेवताना कोर्टाचा विषय. म्हणजे असं वाटतं घरातच कोर्ट सुरू आहे आपल्या. न्यायाधीश महाराज, न्यायाधीश महाराज, यात माझं काही चुकलं असं मला वाटत नाही. कारण असं आहे की आजकालच्या स्त्रियांना काय जगात चाललं आहे
समाजात काय गंभीर स्वरूपाचे गुन्हे होत आहेत, पोलीस कशी कार्यवाही करतात, न्यायालयात काय चालतो हे समजून सांगाल. करेक्ट आहे मॅडम, म्हणतात माझ्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. मॅडम म्हणतात माझीच उलट तपासणी सुरू झाली. पण मी तर असं ऐकलंय की जेव्हापासून व्हॉट्सअप आलंय तेव्हापासून सर खूप खुश आहेत म्हणे. मी खूप खुश आहे. मी ऐकलंय की ते व्हॉट्सअप आभार मानतात. खूप खुश आहेत कारण मी बिझी असते ना त्यात. कबुली आहे गुन्ह्याची कबुली. मग असं व्हॉट्सअप जर बिझी असतील तर आम्ही कायद्याच्या दोन गोष्टी सांगणं हे काही गैर आहे का? करेक्ट आहे, करेक्ट. तुमचं काय म्हणणं वकील साहेब? माय लॉर्ड, आपने जो भी मराठी मराठी यार मराठी हे बघ काय ओके मी काय म्हणतो ऐका तुम्ही. माझ्या बायकोवर तुम्ही दुसरी सर केस टाका ऑनलाईन फ्रॉडची. का ऑनलाईन फ्रॉड? ऑनलाईन फ्रॉड काय केला? माझे सगळे मेसेज वाचले काय. किती वाईट चोरी पकडली गेली असं म्हणायचं. माझी वाट लागली सगळी तुमची. मग आता एवढं प्रायव्हसी वाचायचं म्हणजे किती टेन्शन आहे. हे तुम्ही कोड सोडवा ना माझं आधी. अरे इथं आमचं कोड सुटेना यार, तुझं कोड सुटेना. तुमचं बोला काय तुमचं म्हणणं? एक मिनिट बघा, वाचणं हे खूप गरजेचं आहे. मला ते कळलं नव्हतं त्यामुळे मी 10वीचं पुस्तक वाचलं नाही आणि मी 3 विषयात नापास झालो. अरे भैताडा, ते 10वीचे पुस्तक नाही वाचत रे. ते केस स्टडी करतात. केस स्टडी तू कुठं 10वीचं पुस्तक मागव? चल नाही नाही. माय लॉर्ड, हा गुन्हा आम्हाला अमान्य आहे. सरांनी सुद्धा ते प्रूव्ह केलेलंच आहे पण मी पुन्हा एकदा ते प्रूव्ह करू इच्छितो. तुम्ही म्हणता की सर पुस्तक वाचतात पुस्तक वाचतात त्यामुळे त्यांचं घराकडे दुर्लक्ष होतं, पण हे साप खोट आहे. हळू, हे साप खोट आहे. मी हे प्रूव्ह करू शकतो. काय? फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार आम्ही फॉरेन्सिक काढलं सर. तर आमच्या हाती ते पुस्तक लागलंय जे सर घरी नेहमी वाचत असतात. त्या पुस्तकामध्ये काय आहे याचा उलगडा मी आता करतोय तुमच्या समोर. दाखवा. मॅडम कुठलंही पान काढा मॅडम, ह्या पुस्तकात तुम्हीच आहात मॅडम. याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का मॅडम? पुस्तकातून वकील साहेब, पुस्तकातून पत्नीचा ध्यास घेतला काय गंभीर गुन्हा आहे का? ऍक्च्युली मी तेच सांगतोय की मॅडम लक्षात घ्या, सर तुम्हाला पुस्तकाची उपमा देत आहेत. म्हणजे तुम्ही एक पुस्तक आहात सर, रोज नव्याने तुम्हाला वाचू इच्छित आहात. पण मी साक्षात समोर असते ना, पुस्तक कशाला वाचते? तेच माझं म्हणणं आहे. डायरेक्ट जर समोर आहे तर समोरासमोर का बघत नाही? नाही नाही, कसं आहे, पुस्तक बंद करून थोडा वेळ बाजूला ठेवतो. पुस्तक बाजूला ठेवून त्यांच्याच कडे बघत असत. तर एकंदरीत वादविवादावरून आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जिथं संसार म्हणला जिथं प्रेम आलं, जिथं प्रेम आलं तिथं तक्रारी आल्या. सो सर, ह्या कोर्टात तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. पण कसं आहे की ही कोर्ट तुम्हाला, जसं तुम्ही बाहेर महाराष्ट्रात आणि सगळीकडे आणि सगळ्या गुन्हेगारी जगताकडे लक्ष देता, तसंच थोडं घरी लक्ष देण्याची ही कोर्ट तुम्हाला मनापासून विनंती करते. तुम्ही समप करायच्या आधी मॅडमकडे काही अजून आरोप आहेत का विचारूया, जे आपल्याला माहिती आहे आपण केले, कारण ही संधी पुन्हा पुन्हा नाही मिळणार तुम्हाला. अजून काही तुम्हाला एक अजून आरोप आहे माझा. कुठे बाहेर द्यायचं म्हटलं ना की मला माहिती आहे त्यांना कामामुळे वेळ मिळत नाही, अजिबात ते वेळ काढू शकत नाही आणि मी सक्ती पण करत नाही. पण कधीतरी जरी म्हटलं की आज आपण कुठे जाऊया पिक्चरला जाऊया किंवा काय, तर ते असे इमोशनल ब्लॅकमेल करतात. अगं आज ना मला जरा बरं वाटत नाही, माझं पोट फार दुखत आहे, आपण आज नाही आपण नंतर जाऊया. तो नंतर कधी येतच नाही. सर काय तुम्ही सांगाल? नाही, हा आरोप गंभीर आहे, मला अमान्य आहे. दोन आरोप अमान्य आहे. एवढ्याच करता अमान्य आहे की इला घेऊन जायचं म्हणजे कुठे जायचं हा पहिला प्रश्न. बिझी असल्यामुळे कुठे जायचं ठिकाणच माहित नसतं. मग फिरण्यात काही अर्थ आहे का? मी त्यापेक्षा असं सांगतो की जायचंय ना आपल्याला फिरायला, आपण जाऊ, पण ती वेळ झालेली नाही. जेव्हा यायची जायची फिरण्याची वेळ येईल
तेव्हा आपण नक्कीच जाऊ. त्यामुळे हवा येऊ द्याच्या कार्यक्रमात जास्त हवा येऊ देऊ नको, नाहीतर घरी तुम्ही असणार कोर्टासमोर धमकी दिली जात आहे. धमकी धमकी देत नाही, मी समजावून सांगेन. संसार चांगला चालणार तो चालू द्या. चला तर सर तुम्ही आलात आणि कसं आहे तुम्ही कोर्टात आरोपी म्हणून आलात, ती एक छोटी शिक्षा आमच्या तर्फे एक असते. तर तुम्ही खूपच मान्यवर आणि खूप मोठे आहेत, तर तुमचा एक आम्ही चॉईस देतो की तीन शिक्षा आहेत. एक तर तुम्ही आणि मॅडम डान्स करायचं किंवा तुम्ही मॅडम साठी एखादं छोटंसं गाणं म्हणायचं किंवा मग उखाणं घ्यायचं, तुम्हाला जे आवडेल ते. किंवा तुम्ही तिनेही करू शकता असं काय. शिक्षा मी का भोगायची, त्यांनी भोगितली पाहिजे. आनंद आहे सर. आम्ही सगळे फर्स्ट शी तिला अधिकार. एक छान उखाणा. उखाणा गाणं म्हणा एखादं. नाही नाही उखाणा ठीक आहे. छोटासच घेते. अगदी छोटा. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी उज्ज्वल यांचं नाव घेते चला हवा येऊ द्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी. त्या बात आहे सर. आता तुम्ही ट्राय करणार का? प्रिये तव मुख चंद्रास मी पूर्ण चंद्राची उपमा दिली होती. प्रिये तव मुख चंद्रास मी पूर्ण चंद्राची उपमा दिली होती, पण आज तू या येथे हवा येऊ द्या मध्ये माझा मुख चंद्र का केला आणि अर्धचंद्र का केला. धन्यवाद. तर हे कोर्टाची कारवाई संपली असं मी जाहीर करतो. असं काय करताय कुठं? माझी केस घ्या ना. काय केस आहे? माझ्या तीन कर्मचाऱ्यांनी फ्रॉड केलाय. तीन कोंबड्या माझ्या. त्यांनी काय केलंय? दाने माझ्याकडे खातात नाही, शेजारी अंडी देतात. त्यांना एवढी गोड शिक्षा केली, मला पण शिक्षा करा ना. मला केलीच नाही शिक्षा तुम्ही. मग तुम्ही काय डान्स करणार? नाही नाही आहे ना. ये गा. अरे हे काय हे सर होत, कुटुंबच घेऊन आले काय इथं? हॅलो. अरे एपिसोड त्यांचा, तुमचं कुठं झालंय? नाही नाही शिक्षा झाली पाहिजे. नमस्कार वहिनी. वहिनी अशा आल्या. बाई बाई भाऊ कदमनी येणं मी समजू शकतो. स्त्री वेशात भाऊ असा चालतो, तू चालतेस म्हणजे फारच झालं आता. चला चला या. पण हे मध्ये तुम्ही काय ठरवलंय? शिक्षा एक विचारू का? ते तुम्ही मगाशी म्हणला पाच मुलं आहेत, ते वाटत नाही. डान्स घ्या. डान्स. तुमच्या नाही हे माझं दुसरं पुस्तक. चला थँक्यू सर. तर आता मी पुन्हा एकदा येणार आहे विश्वास नांगरे पाटील सर तुमच्याकडे. नेहमी मुलांना असं वाटतं की पालक आपल्याला सांगत असतात, पण असं मला वाटतं की खरंच ते आहे हो कष्ट, काय करणार त्या त्या काळात. तसा एखादा प्रसंग आठवतोय का सर? मला आठवतं मी मुंबईला आलो त्यावेळी पत्र्याची पेटी घेऊन आली होती आणि त्यात पुस्तकं होती, दोन चार टी शर्ट होते आणि एक दोन जीन्स आणि राहायची सोय होत नव्हती. आमदार निवास आहे ना आपलं मॅजेस्टिक कुलाबाच्या मध्ये, तिथं आमदारांचे सगळे कार्यकर्ते असतात, त्याच्यात पण झोपायला होतो. रात्रभर झोप लागायची नाही कारण ते सगळे त्या कुलाबा कॉजवेवर वडापाव मिसळ खाऊन इतके वास सोडायचे की झोपच लागायची. बाहेर आलो बरांड्यात झोपलो तर सगळं ते मच्छर, अशी परिस्थिती होती. संध्याकाळी मरीन ड्राईव्हला समुद्राच्या किनाऱ्यावर मावळत्या सूर्याकडे पाहून डोळ्यात अश्रू व्हायचे. भविष्यकाळ स्थिर नव्हता. म्हणजे एखाद्याला डिलाय रोड आमच्याकडे गावाकडची सगळी मंडळी मिलमध्ये काम करणारी, तिथं सगळे माझे नातेवाईक तिथं संध्याकाळी काम करून झोपलेले असे 20-25 तरुण ओळीनं खेचून झोपलेले, तेच दिसायचं सुचित्र की आपणही असंच. त्या काळामध्ये जिद्द होती आणि जिद्दीनं अभ्यास केला. म्हणजे मुठ्ठी भर लेकर कुछ सपने भर कर जेबों में आशा है दिल में है अरमान कहीं कुछ कर जाए कुछ कर जाए. सूरज का तेज नहीं मुझ में दीपक सा जलता देखोगे
मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे। कारण ती माझी हद्द जेवढी होती, जेवढा माझा प्रदेश होता, जेवढी माझी इच्छा शक्ती होती, तेवढा अभ्यास केला 2 वर्ष पेकाट मोड येतोपर्यंत आणि बुडाला फोड येतोपर्यंत, आणि अभ्यास करून सिलेक्शन झालं आणि नशीब बदल। त्यामुळे स्ट्रगल तर आहे आणि त्याच्यात तो मजा आहे, त्यात मजा आहे, त्यात मजा आहे खरं। पण वहिनी तुम्हाला असं नाही वाटत की कधीतरी पाणीपुरी खायला घेऊन गेलंच पाहिजे यांनी वगैरे? असं नेलं पाहिजे, नेलं पाहिजे, मला खूप आवडते पण नेलेलंच नाही कधी। एकदा तरी तुम्ही प्रॉमिस। माझ्या आता मी सुरुवातीला तिला आता माझ्या गावाकडं आमच्या गावाच्या शेजारी गवळुबाचा डोंगर आहे आणि माझी इच्छा होती गवळुबाच्या डोंगरावरती बायकोला घेऊन जायचं एकदा पायी पायी। डोंगरावरती घेऊन गेलो, 2 दिवस मला पाय दाबून द्यायला लागले अशी परिस्थिती होती। तर त्यामुळे माझ्या सवयी आहेत त्या तिला अडॉप्ट होत नव्हत्या। पण नंतर नंतर मुंबईत मग रविवारी मी मॅरेथॉन धावायचो, मॅरेथॉन धावलं की थकून जातो माणूस, 21 किलोमीटर 42 किलोमीटर धावल्यानंतर मी दिवसभर झोपा काढायचो। दोघांची रोज सुरू, वेळ देत नाही, एक रविवार आहे त्याची अशी, कारण त्यावेळेला वेस्ट मुंबईचा ॲडिशनल सीपी होतो, आता तर पूर्ण मुंबईचा जॉईंट सीपी आहे। सो मग तिला सवय लावली मी, माझ्या सवयी तिला लावल्या आणि ती सुद्धा आता मॅरेथॉन धावते 21 किलोमीटर न थांबता न थांबता। त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चालत राहते। आता मी सुरुवातीला तिच्या घरी तिचं मुलगी पाहायला गेलो ना, तर मुळे साहेब तुम्ही ओळखत असाल, तर मला माझ्या सासूबाई ना अशा पोळी माझी 2 घास खाल्ले काढून घ्यायच्या। म्हटलं का? तर गरम पोळी, मराठवाडा गरम पोळी खाऊ दे होणाऱ्या जावयानी। मी म्हटलं हा काय प्रकार, कारण मला माझ्या घरी आई डब्बा पाठवून द्यायची, गावाकडनं कोल्हापूरला डब्बा पोहोचायला 2 तास लागायचे एसटीमध्ये, ते थंड जेवण, आणि मला थंड जेवणाचीच आवड लागली कारण आईच्या हातचा थंड डब्बा येईल आणि तो मग तिथल्या गार्डनमध्ये बसून कधी खाईल अशी ओढ असायची। त्यामुळे गरम जेवण घरात लागतं, मला थंड लागतं अशी परिस्थिती आहे। हे वेगळं आहे, तुम्ही अनेक माणसांना गरम नाही म्हणून चिडचिड होते, हे थंड जेवण तरी डोक्याने थंड माणूस, हे त्याचं रहस्य असावं। पण मी असा एक किस्सा ऐकलाय की ज्या वेळेला तुमचा साखरपुडा झाला त्यावेळेला तुम्ही फिरायला गेलात आणि तिकडे एक प्रसंग घडला आणि त्या समोरच्या माणसाला माहिती नव्हतं की तुम्ही पोलीस आहात। हे तुम्हाला कसं कळलं? इंटेलिजन्स आहे तुमच्याकडे थोडं थोडं सर, आमच्याकडे पण थोडे पोलीस आहेत। ऍक्च्युली माझी एंगेजमेंट झाली माझी औरंगाबादला, मी प्रोबेशनर आयपीएस प्रोबेशनर होतो आणि शेवटच्या 3 दिवसात सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला। मग बोलायला काय स्कोपच नव्हता, मग शेवटी माझी गडचिरोलीला अटॅचमेंट होती 15 दिवसाची आणि मी तिकडं गेल्यानंतर तिथून थेट काश्मीरला आर्मी अटॅचमेंट, म्हणजे ट्रेनिंगचा पिरियड होता ना, त्यामुळे मग परत 6 महिने काय भेट होणार नव्हती। त्यामुळे म्हटलं जरा वेगळं जरा फिरायला जाऊ बाई, तिचीच गाडी होती, तिच्या गाडीत खाजगी वेशात गेलो एका कोपऱ्यावर माळाच्या आणि आता नवीन नवीन गप्पाच मारत होतो एवढ्यात काठी टकटक काय कुठं आलाय हवलदार साहेब होते, मग काय ओळख सांगावी तरी पंचायत। मग म्हटलं काय नाही आमची एंगेजमेंट झाली, कशावर एंगेजमेंट झाली, कुठं आलाय असले चाळे करायला इकडे येता। त्यामुळे मी मरीन ड्राईव्हला कधी त्रास दिला नाही। तर आज आपल्याकडे सन्माननीय विश्वास नांगरे पाटील सर आलेले आहेत आणि ते आलेत म्हटल्यानंतर अनेकांना त्यांना भेटण्याची इच्छा होते। तर आमच्या गावामध्ये सुद्धा एक पोलीस हवालदार आहेत, त्यांना आता तुम्हाला भेटायचंय, तुमची परमिशन असेल तर मी त्यांना या मंचावरती बोलावतो आणि या कार्यक्रमासाठी मी तुम्हाला समोर बसण्याची विनंती करतो। वा वा, तर मी बोलावतो आमच्या वहिनींना ज्यांना तुम्हाला भेटायचं, या निंबोरकर मॅडम या। नमस्कार 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 नमस्कार, बाई 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 बाई, केवढी मोठी मोठी लोक आली खर सांगते, असं पण म्हणू शकत नाही की विश्वास बसत नाही कारण विश्वास समोरच बसते। नमस्कार नमस्कार सर, सर ते तुम्ही पुस्तक लिहिलं ना ते, तर त्याच नाव वहिनीने सुचवलं असेल ना, म्हणजे त्याच म्हणत असतील ना मन मे हे विश्वास मन मे हे विश्वास। सर मी पण कराही पुस्तक लिहिणार आहे आणि त्याच मी नाव ठेवणार आहे मन मे हे कैलास। आमचं यांचं नाव कैलास आहे आणि ते पण पोलीस आहेत सर।
क्या अरे वा कुठे सध्या ते ती इथच येतील आणि माझी पण त्यांची इथच भेट होईल म्हणून मी पण इथं आले होय का हा घरी होत नाही ना भेट त्यांची ड्युटीवर असतात ते आणि आज तर ते इकडे कन्फर्म येतील मला माहितीये का बरं प्रत्येक कलाकाराला जशी अमिताभ बच्चनला भेटायची इच्छा असते ना तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलिसाला विश्वास सरांना भेटायची इच्छा असते त्याच्यामुळे ते इकडे कन्फर्म येतील खरंय बोला नाही नाही मला काय वाटतं ते ट्रॅफिक मध्ये असते ट्रॅफिक त्यांना लागला असेल मग यांनी गाडी बाजूला लावली असेल आणि ट्रॅफिक मॅनेज करत बसले असतील ते कसे ना सर पोलिसांचं ड्युटी असो नसो डोक्यात सारखी ड्युटी असतेच गर्दी कर ना करोशल डिस्टन्सिंग लक्षात मास्क काय दाढी झाकायला ठेवला काय तोंडावरून मास्क खाली आला ना तर दुसऱ्या तोंडावर फटके मारायचे अहो काय मास्क लावा पहिले अहो मी आहे बायको तुमची बायको बिको घरी अरे बायको हा बरं झालं मास्क काढून आणलाय ते थोड्या वेळासाठी असं पण तुम्हाला खूप दिवस बघितलंच नाहीये मी रात्री येतात आपली ड्युटी करून उशिरा मी कुठे आले बघायला सारखी आपली ड्युटी 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 सतत आपलं बाहेर सर मला का नाही एक उखाणा घ्यावा असं वाटतोय आता पटकन घेते हा घेऊ का नाही म्हणलं तर काय थांबणार आहे तुम्ही स्वप्न पाहिली होती स्वप्नील जोशीची स्वप्न पाहिली होती स्वप्नील जोशीची पदरी पडला परेश रावल स्वप्न पाहिली होती स्वप्नील जोशीची पदरी पडला परेश रावल कैलास रावांचं नाव घेते हा माणूस घरी कधी गावल मी काय म्हणते आता ते लॉकडाऊन मध्ये सुरू केलं होतं ना तसं तुम्ही पण वर्क फ्रॉम होम का नाही करत अरे वर्क फ्रॉम होम काय 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 चोर काय लॅपटॉपवर पकडू का मी त्याला काय होतंय तो शेजारचा पिंट्या पकडतोय की ऑनलाईन अगं तू गेम खेळतो का मोबाईलवर गेम खेळतो का तू सर तुम्ही मला सांगा ते ऑनलाईन ते फ्रॉड वगैरे होतात का नाही म्हणजे चोर ऑनलाईन होऊ शकतात मग चोर का ऑनलाईन पकडता येत नाही म्हणते मी मला काय वाटते हिचे जन्माच्या वेळीस हिच्या मेंदूवर दरोडा पडला काय ऑनलाईन ऑनलाईन कसं काय पकडणार आहे चोर अगं प्रत्यक्ष जाऊन पकडायला लागते चोराला मग बसा तुम्ही माझी अक्कल काढू नका बघा समोर कोण कोण लोक आली ती जय हिंद सर मी कैलास निंबोरकर सर गंगापूर पोलीस स्टेशनला मी हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे सर सर नमस्कार आणि मी ह्यांची सुविद्य पत्नी रेवती निंबोरकर सर सुविद्य म्हणत जाऊ नका ग स्वतःला का मला हसायला येते तू सुविद्य म्हणलं का स्वतःला बारावी ज्याला 38% मार्क पडतात ना तिने स्वतःला सुविद्य विद्य समजू नये तुम्ही माझी अक्कल काढू नका अक्कल काढू नका तुम्ही किती हुशार आहात माहितीये मला सर कधी साधी माझ्यासाठी एसटी मध्ये विंडो सीट पकडली नाही या माणसानी अरे पण त्याच एसटीत मी पाकिट मार पकडतो ना ते महत्वाचं ना विंडो सीट महत्वाची तुम्हाला सांगते सर सर आमच्या लग्नामध्ये की नाही हा माणूस वरातीत घोड्यावर बसला होता त्या घोड्यावर बसून हा अतिक्रमण आणि नो पार्किंग वाल्यांचे फोटो काढत होता अरे फोटो काढत होतो मी फुटी जमा करत होतो माझ्या एरियात अतिक्रमण करतात म्हणजे काय कस काय करायचं या माणसाचं अ स्वतःच्या मित्रांना वरातीत नाचू नाही दिलं यांनी 10 मिनिटात वरात उरकली सर 10 मिनिटात तुम्ही मला सांगा सर 10 मिनिटात वरात उरकायला काय आंघोळ आहे का अरे आपण काय राजकारणी आहे का आपल्यासाठी लोकांना ट्रॅफिक जाम करायला तरी नशीब तुझ्या बापाला आणि तुझ्या त्या भावाला अंधारात टाकले मी त्याने काय केलं सर 10 नंतर मोठ्या आवाजात डीजे चालू होता आणि हळदचा कार्यक्रम चालू होता सर काय झालं म्हणजे 10:05 झाली होती असं ऍडजस्टमेंट मध्ये तर माझा भाऊ बिचारा वरातीत नाचत होता बँड वाजवत होता तर या माणसाने 100 उठापाशा काढायला लावल्या त्याला पूर्ण लग्नभर गोरिला सारखा चालत होता त्या दिवसानंतर की नाही माझ्या भावाने धसकाच घेतला यांचा रक्षाबंधनाला भावाने असं राखी बांधायला म्हणून हात पुढे केला की नाही या माणसाने बेड्या घातल्या त्याला मला वाटलं गुन्ह्याची कबूल देतो काहीतरी ह्या पकडून आता भेटला बरोबर आहे गुन्हा केलाच आहे त्यांनी केलाच आहे तुमचा साला बनून गुन्हाच केलाय त्यांनी ते मला कुठं मोठा अवॉर्ड भेटलाय त्याचा दाजी बनून हे हिचं भाऊ हिचं ते पोल्ट्री फार्मर अंडे चोरत होत त्याला पकडलं तिकडे तर ते म्हणलं माझे दाजी पोलीस मध्ये सांगा काय करा
असू दे, एवढं काय झालं. आता दाजी पोलीस मध्ये म्हटल्यावर फायदा कसा, सानाच घेणार की नाही. पण सर तुम्हाला सांगते, या माणसाने त्याला टायर मध्ये घालून सुजवलाय सर. सगळीकडे संदेश गेला पाहिजे का हा माणूस कोणाला सोडत नाही, नातेवाईकाला पण नाही, बरोबर, आणि भाजीवाल्याला पण नाही. सर कसं होतं, आपण भाजी घ्यायला गेलो की कसं भाजीवाला वरून कोथिंबीर मिरची देतोय की नाही, तर ती बंद झाली माझी. आता या माणसाला परवा घेऊन गेले तर भाजीवाल्याला म्हणाला की अजिबात असं फुकटाचं काही द्यायचं नाही, आणि शेवग्याच्या शेंगाने पडवून काढलाय सर त्याला. अरे तू हिला फुकटत कोथिंबीर आणि ती मिरच्या देतो ह्याला काय अर्थ आहे, मी चिरमिरी घेत नाही, लक्षात ठेव. मग कोथिंबीर तरी घ्यायची. खरंच सर, आणि कसे आता वहिनी तुम्ही मला सांगा, असं वरून ते कोथिंबीर मिरची घेणं म्हणजे गुन्हा नसतो, भाजी विकत घेणाऱ्याचा अधिकार असतो येतो, हा म्हणजे त्याला असा कायदा येतो. निकम सर, हा तुमच्या अभ्यासात होता का कायदा? हा बहुतेक नंतर झालेला दिसतो मला कायदा. गप्पा तुम्ही, कायद्याचं सोडा आणि फायद्याचं बघा. अरे फायद्याचा विचार केला असता तर पोलीस मध्ये भरती झालो असत का, तिथे बापासारखे खानावळ नसती टाकली मी. खानावळ टाकतायत सर, परवा नाही मी पनीरची भाजी केली होती, हा तीन वेळा गरम केली आणि थंड होऊन तशीच गेली, पण हा माणूस काय आला नाही तिकडे कुठेतरी गाडीवरती, मग अशी शिळी भाजी खाऊन घरी आला. हिच्या पनीरच्या भाजीसाठी मी ड्युटी सोडून येऊ का, आणि हिची पनीरची भाजी आहे का चुंगमची भाजी आहे तेच कळत नाही. माझी पनीरची भाजी चिंगम आणि तुम्ही काय वराडी शिंगम. चुबस साहेब बसल्या समोर कोण कोण मोठे मोठे माणसं आले ते लक्ष देत नाही. तुमची बस असं काय बोलत जाऊ नकोस. अरे एक इमानदार पोलीसवाला आहे ना, ड्युटी आणि घर दोन्ही बरोबर सांभाळ तू, लक्ष ठेव. माहिती आहे, व्यवस्थित बघितलंय मी कोरोना काळामध्ये, ती ड्युटी व्यवस्थित सांभाळली सर. रात्री रात्री घरी यायचे आणि मग सगळ्यांपासून लांब, एकदम सोशल डिस्टन्सिंग, कोरोना पण लांब असं हात करायचे आणि स्वतःला रूम मध्ये जाऊन लॉक करायचे. अरे ते जबाबदारी तेव्हा पाळली म्हणून समाजाची आणि कुटुंबाची सेवा करू शकलो. अरे डार्लिंग, तेव्हा दूर राहिलो म्हणून तर आता जवळ आहे ना मी तुझ्या. गोडी गोडीने बोलता येते, बाकी काही नाही. आता काय कातडीचे जोडे करून देऊ तुला? नको कातडीचे जोडे. मी काय म्हणते, मला कुठेतरी फिरायला घेऊन चला ना. ते तर रोजच जाते. कोण? मेंदू तुझा. असं काय बोलताय, आपण चला ना कुठेतरी फिरायला जाऊ. आपण काय करू नाही, गावाकडे जाऊ देव दर्शनाला, चला. नाही नाही बघ, कसं आहे का आपल्या कामात देव शोधणं हे महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या कामात जर आपण देव शोधला ना तर देव नेहमी आपल्या बरोबर असतं, असं इकडे तिकडे जायची गरज नाही आहे ग. पण मी काय म्हणते, हा सगळं करून काय मिळतंय तुम्हाला? समाधान, समाधान मिळतं आम्हाला. आणि कसं आहे लोकांना पण कळू दे ना का, ज्यांना पांडू पांडू म्हणून तुम्ही हिनवलंय ना, तेव्हा साक्षात पांडुरंग म्हणून तुमच्या माग उभा राहिला. खरंय तुमचं, पण एक सांगू का, हे तुम्ही जे म्हणताय ना पोलीस पोलीस, ते ऍक्टर लोक फिल्म मध्ये पोलिसाचं काम करून लाखो करोड रुपये कमवतायत, पण आमच्या पोलिसांना काय मिळतंय? अरे विश्वास मिळतो ना पोलिसांना, विश्वास मिळतो पोलिसांमुळे विश्वास मिळतो. एखाद्या तुम्ही एखाद्या एकांतात राहा, अंधारात राहा, कुठे ट्रेन मध्ये राहा, तिथे एक पोलीसवाला दिसला ना तर एकदम आपल्याला आसरा मिळाल्यासारखं होतं एकदम. म्हणजे पहिल्यांदा अडचणीत माणूस ना पहिल्यांदा आपल्या बापाला आठवण काढतो आणि नंतर पोलिसाला आठवण काढतो. आणि आम्ही पण तुमच्या बापासारखे राहिलो रे, तुमच्या बापासारखे राहिलो, लक्षात ठेवा. हा कधी कधी काम पडलं ना, वाटलं आम्हाला तुमचा कान पण पिरगाळला आम्ही, पण ते तुमच्या फायद्यासाठी. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल का बा पोलीस आपल्यावर अत्याचार करतात तर नाही, हे तुमच्या फायद्यासाठी आहे, तेव्हा पोलिसाचा काहीच फायदा नसतो, फक्त लोकांचा फायदा असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणूनच ना मला तुमचं खूप खूप अभिमान वाटतो. शाबास. आणि म्हणून आज मी तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे. शाबास, गिफ्ट? खास आणलंय तुमच्यासाठी, हे घ्या. अरे बाबा खतरनाक, 150 रुपयाचं आहे. 150 रुपये कशाला खर्च केले माझ्यासाठी? खर्च नाही केले, फ्री मध्ये आलाय तू. फ्री मध्ये आला? अरे वा, कस काय फ्री मध्ये कसं काय भेटलं तुला? मी साडी विकत घेतली ना त्याच्यावर आलंय. अरे वा, केवढी घेतली साडी? स्वस्त मिळाली एकदम, 4000 रुपयाची. वा वा, तर हे आमचे या या हौदार साहेब या.
सर कसा वाटलं तुम्हाला हे प्रहसन आणि हे आमचे हवालदार साहेब? एकदम झकास, मस्त. सर तुम्हाला कसं वाटलंय? अतिशय सुंदर. पोलिसाला येणाऱ्या अडचणी, त्याच्या प्रापंचिक कौटुंबिक हे सांभाळून नोकरी करत असताना समाजाला सतत खुश ठेवण्याचं कार्य, ब्रेवो. थँक्यू सर. थँक्यू. प्रेक्षक हो सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेनवर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत. आपल्यासह आज सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सर आहेत. त्यांना मला विचारायचं, सर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या यशाचं रहस्य काय असं तुम्हाला वाटतं? माझी पत्नी. हो, बॅकबोन आहे. क्या बात आहे. वा 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 वा. तुमच्या यशाचा हा सुगंध असाच दरवळत राहो. डेनवर प्रमाणे डेनवर कडून तुम्हाला मिळत आहे एक गिफ्ट हॅम्पर. आजच्या अचीव्हर साठी आहेत प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज, डेनवर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्ही म्हणाल, डेनवर द सेंट ऑफ माय सक्सेस. येस, आता येणार आहे या गोड जोडीकडे, श्रीयुत तात्याराव लहाने सर आणि सुलोचना ताई. सर खर तर आज खूप महत्वाचा दिवस होता तुमच्यासाठी, म्हणजे टेलिकास्ट तर हे आता नंतर होते पण आमचा शूट आधी झालेला आहे. आज कोविडची वॅक्सिन आली, म्हणजे पहिली त्याची आज मला वाटतं तुमच्या भाषेत त्याला ट्रायल म्हणू किंवा आज दिली सगळ्यांना. आज दिली सगळ्यांना. कसं वाटतंय तुम्हाला, कारण इतके दिवस सगळ्यांना उत्सुकता होती? नाही, आता आपण आज पाहिलं की भारत देशामध्ये दोन वॅक्सिन, म्हणजे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, या दोन प्रकारच्या वॅक्सिन आज देण्यात आल्या. आणि याच्यात सर्वांना असं वाटतं की याची पूर्ण ट्रायल झाली नाही, किंवा वॅक्सिनची ट्रायल, वॅक्सिन सुरू व्हायला 4 ते 10 वर्ष लागले पाहिजे, मग ही 10 महिन्यात कशी झाली. पण आतापर्यंत ज्या आजारावर आपण दिलं त्याची आपण पाहतो की काही ठिकाणी असतं, ते एखाद्या देशात असतं. हे 213 देशात झाला असा आजार आहे, त्यामुळे सगळे वैज्ञानिक याच्या मागे लागले होते की काय करता येईल. आणि कुठलेही व्हॅक्सिन येत असताना त्याचे जे नॉर्म्स आहेत जगामध्ये, जे नॉर्म्स WHO ने ठरवून दिलेत की त्याचं प्री क्लिनिकल ट्रायल, त्यानंतर फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4, हे सर्व झाल्याशिवाय ते बाहेर येत नाही. आणि आता जी काही परवानगी मिळाली आहे तर इमर्जन्सी यूज म्हणून त्याची परवानगी दिली आहे. त्याचा अर्थ असा आहे की हे पूर्णत सेफ आहे, की याच्यामुळं कोणालाही धोका निर्माण होणार नाही. आणि मला असं वाटतं की भारत देशाने केलेली ही फार मोठी प्रगती आहे. आपण खूप मोठं पाऊल खूप लवकर आणि सुरक्षित पाऊल टाकलंय, आणि म्हणून मला खूप आनंद आहे की आपण आज व्हॅक्सिन द्यायला सुरुवात केली. वा 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 वा. तर मला आता वहिनींकडे जायचंय. वहिनी सर सुद्धा इतके बिझी असतात, खरं तर ते डॉक्टर आहेत, बरं डोळ्यांचे डॉक्टर, इतकी ऑपरेशन किती किचकट असतं हे वेगळं सांगायला नको. तुम्हाला किती वेळ मिळतो घरी यांचा? नाहीच नाही, सकाळी तर खूप लवकर जातात, 9 वाजता ते रात्री 10 च्या नंतर, मग नंतर 2 तास असतात समजा झोपेपर्यंत. तर TV आणि मोबाईल. मोबाईल हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. टीव्ही आणि मोबाईल, सिरियल्स, पिक्चर्स खूप आवडतात. सिनेमा मी खूप पाहतो, पण सिनेमा जेव्हा संडेला बघायला मिळतो एखाद्या दिवशी तेव्हा थोडा बघतो, पुन्हा झोपतो, पुन्हा पाहतो. त्यामुळे संपूर्ण सिनेमा बघणं फार कठीण होऊन जातं, म्हणजे बघतच नाही. त्यामुळे पुन्हा लागला सिनेमा तर मला ते थोडा पहिलेच बघतं, कळतं की हा मी पाहिला होता. थोडा ते कसं आहे, डोळ्यांचे डॉक्टर आहेत, त्यांना माहिती जास्त वेळ बघायचं, थोडाच बघतो बाकीचं नंतर बघूया आपण. पण काय त्यांनी एखादं गिफ्ट तुम्हाला द्यावा असतो, अर्थात तुम्ही म्हणणं नाही सगळं मिळालंय तरी पण एक असतं की मला कदाचित इथे फिरायला जायला आवडेल वगैरे, असं ऐकतो म्हणजे, किंवा सिम्पल असेल जसं या म्हणाल्या पाणीपुरी खायला आवडेल, तसं काही नाही. मुंबई, दादर, सायन ह्याच्या इकडच्या भागात घर घ्यावं एवढंच आहे. येस येस, नक्की सर, कधी तुम्ही इच्छा पूर्ण करणार त्यांची, तुम्ही आज वचन देऊन टाकावा. या भागामध्ये कसं आहे की ज्या भागात तिला घर घ्यायचंय त्या भागात घेण्यासाठी तसं फार कठीण गोष्ट आहे. मी घर घेतलंय विक्रोळीला, आणि आम्हाला जायचं 2009 मध्ये घेतलंय, आता त्यांना जायची इच्छा नाही आहे. आणि इकडच्या भागात किमती फार जास्त आहेत. मी पाहिले घर, म्हणजे 3 महिने घर पाहिले, ते गेल्यानंतर 5.5 कोटी पासून ते तयार होतात.
आणि त्याच्या म्हणजे तेवढे पैसे मी देऊ शकत नाही. म्हणजे घर विकलं किंवा मी आता पेन्शन, आता मला जून मध्ये रिटायर व्हायचं आहे, तर इतके उद्या प्रॅक्टिस करण्यासाठी पैसे लागतील. तर मी तिला सांगितलं की उद्या जेव्हा मी खाजगी व्यवसाय करेल तेव्हा निश्चित घेईल या भागामध्ये, पण आज फार कठीण आहे. मग शेवटी मग तिने मला सांगितलं की किरायाने घ्या. म्हणलं ते ठीक आहे, आपण किरायाने घ्या, पण हे शक्य नाही की आपण इथे असं, या भागात खूप महाग आहे म्हणजे घेऊ शकत नाही. पण किती गोड आहे की भाड्याने राहूया मग. वा, मला हे आवडलं. त्यांचा शब्द पाडायचा नाही, शब्द राहतात हे मला खूप आवडलं. पण सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, तुमचं नक्की तिकडे घर होणार, नक्कीच होणार आणि व्हावं. आज जर हा एपिसोड कोणी बघत असेल ना, तुम्हाला एखाद्या बिल्डरचा फोन येतो, तुम्ही तुम्ही कधी राहायला येत आहे ते बाकी व्यवहाराचं आपण नंतर. असतात चांगली माणसं आहेत की जगात, निर्विवाद आहे, निर्विवाद आहे. मग तुमचं अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? आमचं अरेंज मॅरेज. अच्छा, मग लग्नातला एखादा धमाल किस्सा आठवतो का? कारण लग्नातला तिला किती माहित आहे, पण मी धमाल किस्सा सांगतो. माझे सासरे आमदार आणि ते माझ्याकडे आले, त्याच्या आधीचा एक किस्सा असा होता की एक कंडक्टरच्या घरी मी राहत होतो, त्यांना म्हणलं मुलगी द्या, त्याने काही दिली नाही. मग हे आमदार म्हणून माझ्याकडे आले, बसले येऊन, तर म्हणाले मी रघुनाथराव मुंडे, आपल्याला मुलगी द्यायला आलो. मी अक्षर उठलोच, म्हणलं अरे मला कंडक्टर दिले तुम्ही कसं? ती म्हणली द्यायची आहे. मग ते लग्न आमचं, ते मला म्हणाले माझे थर्ड इयर थर्ड टर्म परीक्षा एक्झाम माझे 6 महिन्यावर, ते म्हणले जमवून ठेवू आणि पुन्हा करू. आता त्यांना आमच्या देव समाजात देव मानायचे, म्हणलं ठीक आहे मग करून घेऊ. लग्नाला गेलो, लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्यांचे पाहुणे सगळे पाया पडायचे. मला सांगतो तेव्हा पाया पडल्या 40 वर्षापुढे, आतापर्यंत माझी पाठ दुखते. पण मी पाया का पडलं सांगतो, पाया पडले की हातात ते पैसे द्यायचे. म्हणलं ते पैसे 40 वर्ष टिकलेत का? ते कुठे खिशात कुठे ठेवले? ते आपले कडवले असतात ते काढून घ्यायचे. बाकीचे लोक आम्ही संभाळतो वाले खूप असतात. हो, लग्नात ते कसं आम्ही संभाळतो. आता बॉक्स आला की पहिला खिशात इकडून इकडे ठेवले, इकडून काढून घ्यायचे, इकडे ठेवले, इकडे काढून घ्यायचे. तर आता पुन्हा एकदा मी येतोय दिसले सरांकडे. पण कसं वाटतंय का, छोट्याशा शाळेत तुम्ही सुरुवात केलीत, वेगवेगळे प्रयोग तुम्ही त्या शाळेत केलेत, काय काय सांगाल त्याबद्दल? सुरुवात प्रयोगांची जी आहे ती खूप खडतर होती. ज्या वर्गखोलीमध्ये आज ग्लोबल क्लासरूम तयार झालेली आहे, ती 10 वर्षापूर्वी एक गोठा म्हणून वापरली जात होती आणि त्या गोठ्याचं रूपांतर आज एका ग्लोबल क्लासरूममध्ये झालंय. तर हा 12 वर्षाचा प्रवास अनेकविध संकटांनी आहे, अनेकविध चांगल्या अनुभवांनी देखील भरलेला आहे. वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम मी त्या गावामध्ये मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवत होतो, की ज्याच्यामध्ये अलार्म ऑन, टीव्ही ऑफ सारखा उपक्रम असेल, की जिथं आम्ही शाळेच्या वर्ग खोलीवरती एक भोंगा लावलेला आहे, अलार्म लावलेला आहे आणि तो रोज संध्याकाळी 7 वाजता वाजतो. सो तो वाजला की गावकऱ्यांना लक्षात येते की आता आपल्याला काम बंद करायचं आहे, आपलं जे काय आहे ते, आणि ते आपण आपल्या मुलासोबत 1 तास घालवायचं आहे. सो परत 8 वाजता परत एकदा तो भोंगा वाजतो आणि त्यावेळी लक्षात येते की आता आपला अभ्यास संपवला आहे, आता आपण आपलं पुढचं काम करू शकतो. तर असा एक टीव्ही पण ऑफ करायचा का त्यावेळेला? टीव्ही ऑफ करायचा 7 ते 8 मध्ये. हो, म्हणजे एक अलार्म वाजला आणि सगळ्यांनी घरातले टीव्ही बंद करायचे, म्हणजे गावाचं पण किती कौतुक आहे की ते यात सहभागी झालेत. आणि मला आनंद आहे की आपला कार्यक्रम 9:30 येतो. मला तेच म्हणायचं होतं खरं तर की सोमवार मंगळ तेवढं 9:30 तेवढं चालू. हे तुमच्यामुळे गाव सुद्धा शिकलंय, काय सांगाल? गावामध्ये खूप बदल झालेला आहे. म्हणजे मुलींच्या शिक्षणाविषयी जो 10 वर्षापूर्वीचा जो पालकांचा दृष्टिकोन होता किंवा मुलांच्या शिक्षणाविषयी ते फारसे तितकेसे जागरूक नव्हते जे जितके आज आहेत. म्हणजे शिक्षण ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट असू शकते, एक गुंतवणूक असू शकते, आपलं समाजाचं स्वतःचं स्टेटस बदलण्यासाठी आणि एक भविष्य उज्ज्वल करण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा बदल त्या गावाच्या म्हणजे पालकांच्या दृष्टिकोनात दिसतोय. हेच त्यांचं शिकणं आहे असं आपण म्हणू शकतो. की शिकणं म्हणजे काही वर्गखोलीमध्ये येऊन पुस्तकातला अभ्यासक्रम पूर्ण करणं आणि त्याच्यानंतरची परीक्षा देणं, याच्या पलीकडेही शिक्षण आहे, ते आपल्या दैनंदिन अनुभवातून आपल्याला मिळत असतं. तर तोच शिक्षणाचा एक भाग गावकरी आज शिकले आहेत असं आपण या अनुभवातून म्हणू शकतो. वा 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 वा.
खरं तर तुम्हाला हा पुरस्कार मिळाला हे सगळ्यांना माहितीच आहे, पण हे सुचलं कसं, हे कधीपासून तुमच्या डोक्यात होतं की असं काहीतरी करावं? मी जो प्रयत्न करत होतो की मी माझ्या वर्गातल्या मुलांना जो काही मी डिजिटल कंटेंट बनवलेला आहे तर तो आम्ही मेमरी कार्ड थ्रू त्यांच्या मोबाईल डिव्हायसेसमध्ये शेअर करायचो. पण काय व्हायचं, खूपदा फाईल करप्ट होणे, फाईल फॉर्मॅट मोबाईलला सपोर्ट न करणे, अशा अडचणींना सामना करावा लागत होता. त्यामुळे मी या शोधत होतो की याच्यावरती काय सोल्युशन असू शकतं. एके दिवशी मी दुकानात गेल्यावरती त्या दुकानदाराने एक मी जे प्रॉडक्ट विकत घेतलं त्याच्यावरचा कोड स्कॅन केलेला पाहिला आणि त्याची प्राईस आणि डिटेल्स त्याच्या स्क्रीनवरती मला दिसले. सो दॅट मोमेंट मला क्लिक झालं की इथं काहीतरी आहे की ते स्कॅन केले की आपल्याला दिसतं. आणि मग तो विचार घेऊन मी घरी गेलो आणि मग गुगलवरती सर्च केलं की हे कसे तयार करायचे, याच्यामध्ये काय काय आपण एम्बेड करू शकतो. आणि मग ट्रायल म्हणून मी माझ्या वर्गातल्या 27 मुलांसाठी असे कोड तयार केले, त्याच्यामध्ये माझ्या मी तयार केलेला डिजिटल कंटेंट एम्बेड केला आणि एक वर्ष आम्ही ते कसं पद्धतीने मुलं शिकतायत हे आम्ही मॉनिटर केलं आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळाले की अगदी क्लिकवरती तुम्हाला ते डिजिटल कंटेंट ऍक्सेस करता येतं. हा एक या क्यू आर कोडेड पाठ्यपुस्तकाच्या आयडिया मागची एक छोटीशी गोष्ट आहे. क्या बात है, वा 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 वा. आमच्या पण बायकोनी केलं सर असं, ते तुमचं क्यू आर कोडचं बघून ना, आमच्या बायकोनी केलं सर. तिने काय केलं इनोव्हेशन, तुम्ही जर भाज्या विकत घेतल्या तर त्याच्यावर कोड येतो आता डायरेक्ट, तिने बारकोडच बनवलं. मग भोपळा घेतला त्याच्यावर बारकोड, तुम्ही स्कॅन केलं की भोपळ्याची भाजी कशी करायचा व्हिडिओ येतो. तुम्ही जर काहीतरी कोबी घेतला तर कोबीवर बारकोड येणार आणि त्याच्यावर तुम्ही बघितलं की लगेच कोबीची भाजी कशी करायची याचा व्हिडिओ. बट प्रॉब्लेम इथं आहे, एवढे सगळे व्हिडिओ पण करते ती शेवटी भेंडीचीच भाजी, तिला तेवढीच येते काय, त्याच्यावरती काय अजून तिला उपाय सापडलेला नाही की आपण तो बनवायचा कसा. तर मंडळी खूप छान वाटतं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये हे दिग्गज पाहुणे या मंचावरती आले आहेत. तुम्हाला असंच वाटतंय ना की एपिसोड संपूच नाही, मला पण वाटतंय. म्हणूनच बुधवार सुद्धा आहे, आपण भेटणार आहे उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा ये उद्या. लेडीज जिंदाबाद,